नमस्कार मंडळी. भूलोकातील सर्व मानवांना स्वर्गीय आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा अवतरला आहे विनोदानं सजलेला हास्यलोक. या हास्यलोकाचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. या हास्य लोकातील सगळे गंधर्व आणि अप्सरा तुम्हाला रिझवण्यासाठी सज्ज आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्यांच्या कलेचा यथोचित सन्मान करण्यासाठी आपल्या स्थानांवर आसनस्थ झालेले आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सई दाभणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, या हास्य लोकातील दोन कलाकार उद्या पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरणार आहेत. सो ऑल द बेस्ट आणि चला तर सुरू करूया आजचा आपला हा हास्य दरबार. मंडळी, खानदेशच्या जबाबदार आणि प्रगल्भ गंधर्वावर आपली सगळी जबाबदारी सोपून विनोदाच्या दरबारात बागडायला येत आहेत हास्य लोकातील दोन अतरंगी छोटे गंधर्व, अर्थात अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे. तिघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. प्रॉम्प्टर महाराज, प्रॉम्प्टर महाराज आहे, मग मी कोण आहे? नाही नाही महाराज तुम्ही आहे, सर मी प्रॉम्प्टर आहे, प्रॉम्प्टर मी. तू प्रॉम्प्टर? हा हा. आलंच ना. बरं झालं बरं झालं, हे सगळं करशील ना व्यवस्थित? हो हो सर. प्रॉम्प्टिंग देशील ना? हो. इकडे काय करतो? वाचतच स्क्रिप्ट, वा लपायची जागा पण बघितली ना. बरं फालतूगिरी काय करतोस, प्रयोग सुरू करायचा आहे. हो चल 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 चल. सर सर सर, पण ते पंढरी सर पण आहे ना नाटकात, ते आले नाही अजून. त्यातलं याला ना मेकअप करायला लय टाइम लागतो रे. त्यातला प्रयोग सुरू करायचा, पब्लिक तिकडे खोलंबलंय. पंढरी, अरे ओ पंढरी, अरे ये ना रे बाबा, अरे आलो आलो. सर सर, राणी साहेबांच्या रोल करणाऱ्या मॅडम आल्या, पण पंढरी सर कुठे? हे पंढरी सर, अरे बाप, अरे बाप, सर मी तुम्हाला ओळखलं नाही बाप. अरे काय दिसताय तुम्ही, एकदम अद्भुत. म्हणून तर त्यांना महाराणीचा रोल करायला सांगितलं ना. बरं म्हणून आपण गप्पा काय मारत बसतोय, चला 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 नाटकाला सुरू करूया. बरं अन्या, तो आपल्या नाटकातला महत्वाचा माणूस आलाय. कोण? प्रोड्युसर? नाही प्रोड्युसर नाही रे, प्रॉम्प्टर. अरे तो जग्गू प्रॉम्प्टर कुठं दिसत नाहीये? अरे तो जग्गीचे जग्गी, तो प्रॉम्प्टर हे शामू आयलाय. हा सर सर, श्याम श्याम श्याम. प्रयोग सुरू करायचा. तिसरी बेट, तिसरी बेट. नाही नाही सर, पण काय ना मला थोडासा टेन्शनच आलंय बा, काय माझी पहिली वेळ आहे प्रॉम्प्टिंगची. हे बघ शाम्पू, श्याम श्याम सर. हा तेच सांगतो, हे बघ नाटकात आहे ना प्रॉम्प्टर एकदम महत्वाचा असतो, आणि ज्या नाटकात आम्ही दोघं काम करतो त्यात तर अतिशय महत्वाचा. काय बोलता सर? म्हणजे तू जसं सांगशील तसं आम्ही करणार, त्यामुळे प्रॉम्प्टर एकदम महत्वाचा आहे. एकदम सर, करतो करतो सर, मी करतो करतो. कसं सगळं तुझ्या लक्षात आलं? कसं करायचं लक्षात आलं? एकदम टेन्शन नाही, व्यवस्थित प्रॉम्प्टिंग करशील ना? हा मला सांग, आता तुझं लक्ष कुठं असायला पाहिजे? स्क्रिप्ट मध्ये. कानपार फोडलं का सर? आमच्या डोल्या डोळ्यात. हा आमच्या डोळ्यातले ससे असे पलताना दिसले रे, दिसले लगेच प्रॉम्प्टिंग करायचं. नाही ना सर, माझे कुठे पाठांतर आहे? आता मी स्क्रिप्ट मधलं वाक्य बघू का तुमच्या डोळ्यातले ससे बघू? आपल्या नाटकाचा यो गोंधळ घालणार. आपण सांभाळून घेऊ, आपण सांभाळून घेऊ. नवीन ऍडजस्ट करा थोडस. बरं ठीक आहे, आम्ही या खिडकी जवळ आईलो. काय समजायचं? काय आम्ही विसरलो? खिडकी जवळ आलो का आम्ही विसरले? पाच कण प्रॉम्प्टिंग सांगून टाकायचं. हो हो हो, कळलं? हो करतो करतो सर, मी नीट करतो, एकदम मस्तपणे करतो सर. मी अलर्ट राऊंड करतो. माझ्यावर विश्वास. तिसरी सर, थर्ड बेल झाली. पण मस्त करा, आम्ही आम्ही आता एंट्रीला जातो. तू ऑल द बेस्ट, तुला एकदम मस्त कर, मस्त कर. काय सर माझं पहिलं वाक्य काय रे? थांब स्क्रिप्ट मध्ये पाहतो. अरे यार तू आता स्क्रिप्ट बघतोय? अरे हा आता स्क्रिप्ट बघतोय यार. अरे प्रॉम्प्टरला सगळं नाटक पाठ पाहिजे यार, सगळी वाक्य पाठ पाहिजे, याला काय अर्थ आहे? करतो सर करतो सर. तुला खोळ घालणार असे? नाही सर, पहिली वेळ आहे, चांद आहे. लक्ष दे. हो हो सर. यो वासर चुकतो ना, आपण दिसतो. आपण ऍडजस्ट ऍडजस्ट. सुस्वागतम.
सुस्वागतम. नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम लिखित दिग्दर्शित दोनांकी नाटक माणूस पाहिलेला सूर्य. महाराणी आलात? महाराणी खिडकी जवळ जाण्याची मला आता खास गरज आहे. महाराज आल्यालाच खिडकी जवळ चाललाय. आज मज्जा येणार आहे बो एका माणसाची. खूपच ससे पलताय. आज आम्हाला ससे बघायचे डोल्यातले. आमच्या डोल्याने आम्हाला ससे पलताना बघायचे. कित्येक दिवस झालेत आम्ही या खिडकीतून राज्यातले ससे पलताना बघितलेलेच नाही आहेत. हो महाराज, महाराज मी पण आलो खिडकीजवळ. मला एकटीला तिकडे राहावेच ना. मला पण ससे बघायचे आहेत खिडकीतनं. महाराणी ओ तुम्ही पण आलात. बोला 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 बोला. अहो काय बोलू, पहिल्या डायलॉगलाच तुम्ही खिडकीजवळ आले. आणि राज्यातले ससे बघायचे हा डायलॉग कुठे दिसतच नाही. त्यान बाय ना कुठे तो डायलॉग? अरे वसाड्याची आमचा ऐकतू आमचं असत ते. ते आमचं राज्य असत. ससे लयच पलताय. पायात पाय अडकून पडताय. ये पारे कर्या. अरे अडव त्या सस्यांना. कदाचित राज्यावर आले. महाराणी आधीचे दोन महाराणी कदाचित राज्यावर आलेलं संकट निवडण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीये. लढाई करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय आपल्याकडे उरला नाहीये. सगळे आवरे एका दम्यात बोललास. मोठ वाक्य मी बोलेन सारे. मग इकडे जाऊन तू सगळी वाक्य बोल. हळू बोला हळू बोला हळू बोला. अरे बाबा तू फक्त महाबोल, त्यांना बरोबर कळेल. महाराणी फक्त टच दे रे टच दे. महाराणी कदाचित राज्यावर संकट आले आहे. निवडणूक करायलाच पाहिजे. जाम भारी मजा येईल. नाही ना हे काय वाक्य आहे का हो? काही अर्थच नाही याला. तुम्हाला निवडणूक नाही लढाई लढायची आहे. आम्हाला लढाई करावी लागेल. वा वा महाराज, सगळ्या वाक्यांचा एकदम सारांश बोललात ते एक बरं केलं तुम्ही. राणी आता तुमची बारी आहे, तुमची बारी आहे. महाराज महाराज तुम्ही तुम्ही बाय नाही माझी नक्कल करतोय. महाराज महाराज तुम्ही तुम्ही गेलात गेलात तर माझ्या तर माझ्या कसं होणार कसं होणार? आता महाराजांचे वाक्य. यस. नाही राणी सरकार, नाही राणी सरकार. तुमच्या केसाला तुमच्या केसाला तेल लावून आम्ही मसाज करू. हो नाही ना तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असं वाक्य. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हाला या तलवारीची शपथ. आम्हाला या तलवारीची शपथ. आता राणी सरकारांचे वाक्य. महाराज असं बोलू नका तुम्ही ज्या लढाईला. महाराज असं तुम्ही बोलू नका ज्या लढाईला. यब्बात आता तुम्ही तलवार उपसाने बोला. मी लढाईला तयार आहे. मी लढाईला तयार आहे. ज्या तुम्ही जा. तुम्ही मागच्या वेळेला लढाईला गेलेलात त्यावेळी मी 7 महिन्यांची बाळंत होते. जा तुम्ही जा. मागच्या वेळी तुम्ही लढायला गेला होता तेव्हा मी 7 महिन्यांची बाळंत होते. अरण्या अरण्या मला वाटतं हे वाक्य माझं असायला पाहिजे ना.
चिजले हे वाक्य हा अरे चुकीचं झाले माझं असेल गोंधळ झाले. ऍक्च्युली ह्या नाटकात असं वाक्य आपण लिहिलंच नाही. तुझी वाक्य माझ्याकडे येत आहेत, माझी वाक्य तुझ्याकडे जात आहेत, असा काहीतरी गोंधळ होतो. मला काही कळत नाही आता काय करायचं. महाराजांच्या विजय असो. अरे या माणसाला आम्ही राज्यात कधी पाहिलेलंच नाहीये किंवा या नाटकात सुद्धा पाहिलेलं नाहीये. डायरेक्ट तुम्ही कसं काय आत आलात? बरं एवढं तातडीने आलात असेल तर निरोप धाडा. नवीन दूत आहे मी. खाजगीत या, खाजगीत या जरा. अहो तुम्ही एकमेकांची वाक्य बोलतायत, राणी सरकारांची वाक्य तुम्ही बोलतायत आणि तुम्ही महाराजांची वाक्य बोलतायत ना. अरे बापरे हा मोठा गोंधळ झाला. अरे आता रे काय करायचंय? ऐका ऐका मी करतो नीट प्रॉम्प्टिंग करतो नीट करत नीट करा. पण तुम्ही पण थोडासा ध्यान द्या ना. अरे तू आम्हाला नको शिकवू, तू प्रॉम्प्टिंग कर, तुझं काम येते कर, आम्ही आमचं काम करू. चला 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 आता आता महाराणींचे वाक्य आहे. महाराज आपल्या वंशाच्या प्रतिष्ठेसाठी तरी तुम्हाला हे युद्ध जिंकायलाच हवं. महाराज आपल्या वंशाच्या विष्ठेसाठी महाराज आपल्या वंशाच्या प्रतिष्ठेसाठी तरी हे युद्ध आपल्याला जिंकायलाच हवं. ठीक आहे महाराणी, ठीक आहे. हे माझा येणार आहे. ठीक आहे महाराणी. आता तुम्हाला एक रहस्य सांगतो. आता तुम्हाला एक रहस्य सांगतो महाराणी. महाराणी मी एकदा जंगलात गेलो होतो. मी एकदा जंगलात गेलो होतो. मी एकदा जंगलात गेलो होतो. बर मी एकदा जंगलात गेलो. हॅलो बोल. जंगलात बोल. हा हॅलो बोल. अगं करतो ना रिचार्ज. अगं करतो ना रिचार्ज. हा पिठाचा डबा पण पाठवतो. बहुतेक हे वाक्य माझं असतं. हा हा पिठाचा डबा पण पाठवतो. काय होते? अरे काय होते? अरे नका बोलो. अरे तुम्ही नका बोलू. अरे गुच्चुपटा. अरे तुम्ही गुच्चुपटा. एकदम चूप. एकदम चूप. अरे नका ना रे. अरे नका ना रे. अरे तुम्ही काय येडे बिडे करे. अरे तुम्ही काय येडे. अरे कानफार फोडू काय येडे बिडे. अरे आम्ही आमच्या नाटकात अशी कधी वाक्य लिहिली येडे बिडे. येडे अरे आमची सगळी अलंकारिक वाक्य येडे बिडे आम्ही असं लिहू शकत लिहू शकत नाही म्हणे. आधी पण मी जे सांगत होतो ना ते नीट ऐकायचं मग बोलायचं ना. आता घाला तुम्हाला काय धुडगूस घालायचा ना तो घाला. मी चाललो. मी नाही करत प्रॉम्प्टिंग. थोडं पंढरी. अरे तो गेला वाटत पंढरी. तो गेला वाटतो. अरे वसाऱ्या मी बोलतो प्रॉम्प्टर गेला. अरे अरे माता रे. आता काय सत्याला सामोरं जाऊ. चल मग. नमस्कार मायबाप प्रेक्षक हो. आम्ही एका तरुण पोराला प्रॉम्प्टिंगची जबाबदारी दिली होती. त्याला थिएटरचा काही अनुभव नव्हता. त्याच्या चुकीच्या प्रॉम्प्टरमुळे हा आजचा प्रयोग आम्हाला येथेच थांबवावा लागणार आहे. खेदाची गोष्ट म्हणजे आता ह्या आजल्या लोकांच्या हाती ही रंगभूमी द्यायची का? म्हणजे हे ही तरुण पिढी स्वतःला सिन्सिअर आणि जेन्युइन समजतच नाहीये. एक गोष्ट सांगा, आता प्रॉम्प्टरचं पाठांतरच नसेल तर काय करायचं या रंगभूमीने? क्षमस्व. मला ना तुमच्या या नाटकाला आलेल्या प्रेक्षकांची फार दया येत होती. पण फार मज्जा आली. मस्त. जाणून घेऊया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, फारच हिट प्रयोग होता हा नाटकाचा. पॅडिदा तू किती सुंदर दिसतोयस आणि किती सुंदर कॅरी केलंयस सगळं. तुझ्यासाठी तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला खूप खूप जोरदार टाळ्या. फार सुंदर तुला त्यांनी सजवलेलं आणि तू फारच छान सगळं कॅरी केलंस. श्यामदादा फार मजा आली. आज काहीतरी वेगळं होतं याच्यामध्ये. पण मॅडनेस तोच होता आणि तो पोहोचला नेहमीप्रमाणे. किंबहुना आज थोडासा जास्त पोहोचला अरुणदादामुळे असं म्हणायला हरकत नाही. अरुणदादा मस्त. आज तुम्ही यू स्टोल द शो असं मला वाटतं. मजा आली. ब्रिलियंट. प्रसादा छान होती कल्पना. आणि पॅड्या मी तुला पहिल्यांदा या अशा रूपात बघितलं आणि तू फार गोड दिसतोयस. पण मुळात हे राज्य कुठलं आहे आणि ह्या या राजाचे काय कपडे आहेत आणि ही राणी कुठल्या प्रदेशातली आहे? पण मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच.
आता हास्याची सतरंगी कारंजी उडवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत मागाठाण्याचा विशाल गंधर्व प्रसाद खांडेकर, हास्याचा दशावतारी गंधर्व ओंकार भोजने, आणि त्यांच्यासोबत आहे नटरंगी हास्य अप्सरा नम्रता स्तंभेराव. हॅलो, येस डिरेक्टर प्रसाद बसू बोलतोय. येस येस, आम्हीच आज आमच्या फिल्मसाठी ओपन ऑडिशन्स ठेवल्यात. नाही हो, नाही नाही अहो, नाही खरंच नाही, खरंच या सुरुवातीच्या लाईन्समध्ये काहीच पण नाही आहे, खरंच सांगतो. उगाच होप्स ठेवत्या, काहीच पण नाही आहे इकडे. हां, ते आल्यावरच काय ते चालू होईल. हो हो, येस येस, खरंच या आता डायरेक्ट या, चालू करा काय ते. हां, येस नेक्स्ट. अरे येस, ते फिल्म्सच्या ऑडिशन्स तुमच्या चालू आहे ना इथे? हो. तुम्ही मॅडमचा बॉय? नाही, मी नवरा आहे मॅडमचा. मॅडम, तुम्ही बॉय सोबतच लग्न केलं? बॉय नाहीच आहे, मी नवरा आहे मॅडमचा. हा, काय काय झालं? ना ना, हा काय नाही, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे अचानक केट विन्स्लेटने गौरव मोरेशी लग्न केल्याचा फील आला मला. आय एम सॉरी. कोण? केट विन्स्लेट? नाही माहिती? नाही. ओ, गौरव मोरे? गौरव मोरे पण नाही माहिती, ही आनंदाची गोष्ट आहे. मी पण सॉरी का म्हणले तुम्ही? नाही, म्हणजे मी लगेच तुम्हाला बॉय बोललो म्हणून. ह्यात काय एवढं आहे? आता माय बायको हाय देखणे, हाय तेवढी लाजवाब, ते तुम्ही कशा सॉरी म्हणताय? काय नाव काय? ओंकार कपोले. काय बोले? कपोले, कपोले, लपवले, तापवले, झोपवले, तसं कपोले. हा, ओंकार कपोले. ओंकार कपोले, कपोले, छान आहे. मॅडमचं नाव? हा, ऐका, मिस चांदनी कपूर. ओ ओ, सो एक मिनिट, ओंकार कपोले, चांदनी कपूर, तुम्ही नवरा बायकोत, मग कपोले कपूर असं कसं? हा खरा आहे की लावलाय आवाज? तेच आहे, तेच आहे बा. मग दाखव दे का माय बायकोला तिचं टॅलेंट? आत्ताच दाखवलं ना, टॅलेंटच आहे. म्हणजे लपवून ठेवलेलं टॅलेंट, अचानक बोलल्या तर कळलं मला हे. अहो, तिचं विशेष आहे ते, तिचं म्हणजे ती इतकं लपवते, इतकं लपवते का बुवा चुकून जरी दिसलं, अरे बापरे असं होतंय. मी सुरू करू का? हा, सुरू करते. चालेल, ठीक आहे, डायरेक्ट ऑडिशन चालू करा. चांगलं कर चंद्रे. मी करते. लक्षात ठेव, हाच तो क्षण आहे. पाणी पाहिजे का तुला? पाणी पाहिजे? नाही नको, राहू दे. नाही, घशाला कोरड देणार नाही, परत मला लक्ष केंद्रावर करू द्या ना. बाजूला करा, केंद्रावर लक्ष करा. चला, हा मी करते. सर बघा, तुफान आहे आता, तुफान सैलाब. स्टार्ट. जज साहेब, जज साहेब, मुझे मौत दीजिए जज साहेब,
विरुद्ध मेरे को लड़ने का नहीं आई। जज साहब, मुझे मिलती है तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। अनबघा आम्ही किती झाले बारी। तू मागची सर बघितलं का? सर बघितलं म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं नाही का मी एक सिरियस सीन करता करता कॉमेडी केली, तारीख पे तारीख नंतर बारीक। तुम्हाला सांगतो सर, सर शपथ सांगतो, माया बायकोसारखी तुम्हाला ॲक्टर नाही, भविष्यात एकच नाव आहे, चांदनी कपूर। माझी बायको टॅलेंटची खान आहे। घाण आहे, खान नाही, घाण आहे, घाण। काय केलंय तुम्ही? काय म्हणते हे? काय केलंय? ऍक्टिंग। हे कुठली ऍक्टिंग आहे ही? अहो ते काय आहे, मी ना थोडस पॅच लिहून घेतलंय, म्हणजे कसं आहे सिरियसनेस आणि थोडस कॉमेडी टाकली ना तर कसं जरा। मी जो फिल्मचा माझा सीन पाठवलाय ऑडिशन साठी तो केला नाहीये का? वाचला पण मजा नाही त्याच्यात। मला सांगाल तोंडावर, याच्यात मजा आहे? तारीख बारीख याच्यात मजा आहे? नाही मजा। मजा माय बायको वन्स मोर घेते चंद्रे। अरे नको होते, नका करू ते। माझ्या फिल्मचा सीनच्या ऑडिशनची करायची असेल तर करा, नाही तर निघा तुम्ही। एवढं सोपं नाही तर निघा। करी तो सर, नाही काय झालं म्हणलं आपलं थोडं टॅलेंट दाखव नाही का? पण आता तुम्हाला तुमच्याच फिल्मचा सीन करून घ्यायचा आमच्याकडनं? माझ्याच फिल्म, त्याच्याच ऑडिशनला आलात ना तुम्ही? ठीक, त्याच ऑडिशनला आलात ना? कॅरेक्टर समजून घ्या। हा, कॅरेक्टर समजून घ्या। ती हिरोईन आहे ना, तर तिच्या नवऱ्याला गुंडांनी किडनॅप केलंय आणि ती त्या गुंडांच्या, तुम्हाला सांग, तुम्हाला आय एम सॉरी, तुम्हाला सांगतोय ना मी, तो नवरा करणार आहे का? तुम्ही द्या ना इथे लक्ष। सर ऐका, म्हणजे तुम्ही त्यांच्यावर चिडू नका, मी त्यांच्यावर आहे का नाही, तुम्ही माझ्यावर चिडा ना, मी चिडण्यासाठी आहे। अरे बापरे, आणि तुडवण्यासाठी आणले कोणाला बोललो का? नको नको ना, ऐका ना तुम्ही, ऐका ना, ब्रीफ ऐका। तर त्या हिरोईनच्या नवऱ्याला गुंडांनी पकडलंय, ती त्या डॉनकडे स्वतःच्या नवऱ्याच्या प्राणाची कसं करणार आहे? चंद्रे केलंय तुम्हाला काय करायचं ते? मस्त करते। पाणी पाहिजे का तुला? नाही मी करते। एनर्जी मी करते। नक्की करशील? मी कर, बसा थोबाडू बसा बसा, आता बघा बघा सर। स्टार्ट। दादा दादा, मी तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या प्राणाची भीक मागते दादा। दादा माझ्या पती राजाला सोडा दादा। दादा हे माझ्या सौभाग्यात लिहे नाही दादा। आवडला म्हणजे त्यांना आवडलं वाटत, आवडलं त्यांना। हे काय केलं तुम्ही आता? अहो ती हिरोईन स्वतःच्या नवऱ्याच्या प्राणाची भीक मागायला गेली आहे, ती दादा असं करून मागे अशी भीक दादा असं 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 जाणे डॉनकडे, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? इमोशनल सीन आहे ना। तुम्ही का हसताय? तुम्ही का हसताय एवढे? हा ते बायको दादा तर तुम्हाला आवडतंय हे? आवड अहो सिरियस सीन आहे ना, इमोशनल सीन आहे। करीत हा ना, मी करीत। आणि एक मिनिट, ती शेवटची लाईन काय? माझ्या सौभाग्याचं लेणं तुम्ही घेतलं तर माझं लोणं कोण फेडेल? ही लाईन आहे स्क्रिप्टमध्ये? ही लाईन आहे स्क्रिप्टमध्ये? कानपड फोडू ना, असू नका, माझं डोकं फोडू नका, माझं ऑफिस आहे, मी आधी सांगतोय। ही लाईन आहे स्क्रिप्टमध्ये? मी घातली त्याच्यात माझी माझी लाईन। लाईन नाही सीनची नका घालू, स्वतःच्या लाईन्स नका घालू, आहे तेवढंच करा। बर मी करीते। इमोशनल आहे, मी करीते। सिरियस आहे, मी करीते। करीते ती, मी सिरियस करीते। सर तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, मी करीते। सिरियस मी करीते, मी करीते। सिरियस मी करीते। काय म्हणतो? बाम देऊ? बाम कशाला आहे? ते रडायला। अरे नको ना रे, ये ना इथे, नको ते। मी करीते, मी रडीते, मी रडीते। तुम्ही जाओ बसा तिथं, मी करीते। स्टार्ट। दादा अरे थांब ना, हे बाके थांब, चालू चालू होऊ दे, आधीच रडशील सीन तर चालू होऊ दे, आधीच रडशील। नाही ते मी सांगितो, तू मूड सोडू नको,
त्याचं काय आमचं ठरलंय. मी जर तिच्या पहिल्या डायलॉगला रडलो नाही ना तर ती माझ्यावर लई चिडती. अरे नको रे बाबा नको. अहो नका ना, तू जरा शांत बस प्लीज करा. मी करीत करा, मी करीत आहे. तुम्ही बसा, थोबाड बंद करा एकदम. हा मी करीत आहे. हा स्टार्ट. दादा मी तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या प्राणाची भीक मागत. दादा मा पती राजाला सोड. माझा पती देव माझ्या सौभाग्याच लेन आहे. जर तुम्हीच घेतलं तर माझ लोन कोण पेडेल. दादा 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 कट 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 पाणी घे. हे बघा ओ नाही मी घेते. हा काय सीन होता आणि तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? मी आतून केलं. काय वाटत माझ्याकडून काय झालं असेल मला? काय वाटत काय झालं असेल मला? अरे कुठली ऍक्टिंग आहे, कुठली लाऊड ऍक्टिंग आहे, काय करताय? तुम्ही चिडू नका ना, चिडू नका. माझ्या हे काय चाललंय? ऍक्च्युली आहे ना आजचा आजचा दिवस जरा प्रॉब्लेम आहे. आजचं म्हणजे गणले सगळं. म्हणजे काय झालं? ऐका तुमची बायको व्हाईट ऍक्ट्रेस आहे. धक्का बसलाय तुम्हाला कळतंय, पण तुमची बायको व्हाईट ऍक्ट्रेस. मी असं नको बोलू. आज ती भविष्य आहे हो, इंडस्ट्रीचं भविष्य आहे. माझी तू एक काम कर, तू आपला आयटम दाखव. म्हणजे अजून एक आहे ह्या आयटम मध्ये सरप्राईज आहे बरं. सरप्राईज आहे काय असेल? नाही नाही काय असेल बरं. आता तिला मी सोबत करणार आहे. मी गाणं म्हणणार आणि चंद्रा काय नाचती. ऐका गरज तू घे, रेकॉर्ड करून घ्या. चंद्र घे गरज नाहीये माझी. ऐका हे लोक चंद्र घे बरं. रेडी एक दोन तीन. पाणी पी पाणी पी. तिच्यापेक्षा टॅलेंट तुझ्यात भरलंय. ऐक ना हे बघ मित्रा, तुला प्रेमाने सांगतोय, तुझं ना बायकोवर खूप प्रेम आहे. हे प्रेम बोलतंय, पण तुझी बायको वाईट ऍक्ट्रेस आहे. खाण काही येत नाही. घरी ने शिकव, मग ऑडिशनला पाठव. कळतंय? नाही नाही असं कसं? आमच्या फॅमिली फंक्शन मध्ये लई लाफ्टर काढली तिनं. वाईट आहे एवढंच आहे, ती वाईट ऍक्ट्रेस आहे. इथून निघा. तू जाऊ दे चंद्रे, तू दुर्लक्ष कर त्याच्याकडं. तू बेस्ट आहेस, तू बेस्ट आहेस. ह्याला तुझं टॅलेंट झेपलं नाही बरं का? आणि डिरेक्टर नाही तू, असिस्टंट आहे. मिस डिरेक्टर आहे मलाच काय सांगतोय? ठीक आहे. वाईटली होता तो वाईट करत होता त्याने आम्हाला सांगितलं. चंद्रे ते हात दुमडून दाखव, हे टॅलेंट बघा. हे बघा. अरे नाही बघायचं, मी काय बोललो ना. ठरवलेला नव्हता मी काही करत होते, पण काय कमाल नाचलीस ना. वा 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 सुपर हिट मस्त सई. मला नम आणि ओंकारची दृष्ट काढायला यायचं बाबा. असा होता परफॉर्मन्स. नमा तू ती अभिनेत्री आहेस जी कुठल्याही भूमिकेचं सोनं करते आणि तू याही भूमिकेचं सोनं केलंस. ओंकार वाव फार सुंदर, फार सुंदर. म्हणजे तू डेडिकेटेड हजबंड वाटत होतास. म्हणजे ते असतं ना की माझ्या नजरेत माझी बायको म्हणजे आहा हा 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 हा, म्हणजे ते दिसत होतं. ओंकार गॉड ब्लेस यू भावा. डिरेक्टर म्हणून फारच शोभलास आणि तुझं फ्रस्ट्रेशन पण फारच छान तू दाखवलंस. मला हे दोन सिनेमे नक्की बघायचेत आयुष्यात एकदा तरी. खुनी हनीमून आणि मिरॅकल द चमत्कार, ज्याच्यात गौऱ्या आहे. फारच मजा आली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मस्त. प्रसाद दा
मलाही कंट्रोल नाही होते आता. अफलातून क्या बात आहे, काय किती गोड, किती गोड स्किट होता आणि किती अफलातून केलं तुम्ही, वंडरफुल. नमा आय लव्ह यू. थँक्यू दादा. आय लव्ह यू ऑल, ऑल द बेस्ट. वंडरफुल. आज तिघेही दृश्य काढून घ्या, नजर लागू नये. थँक्यू. मंडळी, हास्य लोकीची मेनका रसिका आणि चिपळूणचा तेजस्वी गंधर्व प्रभाकर मोरे यांच्यामध्ये आज रंगणार आहे विनोदाचा कलगीतुरा. आणि आज त्यांना साथ द्यायला त्यांच्यासोबत आहे खान्देशचा सहनशील गंधर्व श्यामसुंदर राजपूत आणि पिटुकला गंधर्व दत्तू मोरे. तुझ्या बापाचा नोकर आहे घरी. हो मोरे, हो काही काय बोलताय. अ मी राजपूत आहे, तुमच्या खानावडीतला मंथली मेंबर आहे ना. अरे काय या माणसाला तोंड दिलं तर काही बोलतो हा माणूस. हे काय बिल आहे गेल्या महिन्याचा आणि ते पैसे द्या तरच जेवायला मिळेल, काय समजलं. हो मोरे, आज 2 तारीख आहे, कालच महिना सुरू झालेला आहे आणि काल मी गेल्या महिन्याचे पैसे देऊन टाकलेले, आता हे कशाचं बिल आहे. हरकत नाही, हरकत नाही. मी काय म्हणतो, 60 रुपये द्या ना क्वार्टरसाठी. बिलात ना कट करतो हवं तर. क्वार्टरसाठी 60 रुपये पाहिजे तुम्हाला? अहो ते लिव्हर सडून जाईल ना. एवढी काय दारू तुला, काय आग लागली तुमच्या. क्वार्टरसाठी पैसे द्यावा यांका. क्वार्टर डोसून डोसून यांची बाटली फुटूची यायला तरी काय मोरे मोरे, तुमच्या भांडणात तुम्ही मला बिन लग्नाची का म्हणताय. बिन लग्नीची कसं म्हणायचं सांगतो मला. काय आहे, 40 वर्षाचं झालं तरी अजून लग्न होत नाही ना, काय समजलं. आणि कॉन्फिडन्स दिसतोय, लग्न होणारच नाही तुमचं, काय समजलं. आणि एवढं पैसे कमवत आहोत तर कोणाच्या माड्यावर घालणार आहोत. म्हणजे तुम्हाला ना ऐकायला पोहर म्हणून म्हणतो तर पैसे मला द्या, माझी क्वार्टर तरी सुटेल, काय समजलं. बाय ना, हे काय लॉजिक आहे. नाही लॉजिक समजून घ्या ना. मी लग्न करेन नाही तर मी आत्मनिर्भर होऊन आयुष्य जगेन मी. मला खबर पैसे दे. पण का तुम्ही मला डायरेक्ट बिन लग्नीच्या म्हणता. आता लग्न नाही झालंय म्हटलं बिन लग्नाचा म्हणणारच नाही तुम्हाला. पण ते इथे लागता ना, एखाद्याचं लग्न नाही झालं तर डायरेक्ट बिन लग्नीच्या म्हणाल का काय तुम्ही. बाय ना बाट ठोडगा ना. पण कसं आहे माहितीये का मोरे, काय एक स्थळ आलंय बा मला सांगून. हा आलंय आलंय. आणि यावेळेस मला असं वाटतंय वा की होऊनच जाईल. शंभव राग मानू नका. नाही गोष्ट सांगू काय. काय काय, तुम्ही आता लग्न होताला अशी आशा सोडून द्यावा. कोण पोरगे नाही देऊचे आता. वहिनी वहिनी किती लागेल असं बोलता हो तुम्ही. नाही हो खरं तेच सांगताय ना. काय खरंय, या गोंडपाटा सारख्या दिसणाऱ्या माणसाला तुमच्या सारखा सुंदर शालू मिळू शकतो तर मायात काय कमी आहे. शालू वर ना आठवला करूनच टाकतो. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी गाय आणली दुसरीचा मैना, उघडी गाय आणली दुसरीचा मैना. उत्तम पडा ना, जिथे नाही तिथे शालू घुसाडता तुम्ही. मग शालूचा क्यू का द्याला. बुक बुक करते माझ्या पोट जेवायला वाढा ना. ठीक आहे, जेवायला वाढ त्यांना. मागास बसून माणूस उपाशी तुला दिसत नाही, डोळे फुटले तुझ्या. तुमचा काय हात नाही, हात काय फक्त धुवायला दिले. रसिक जिबेला ना लगाम दे. हो काका, माझी जीभ काय इंग्रज सरकार आहे का. लगाम नाही लगाम बोललो, लगाम.
दोन वर्षानंतर ह्या स्टेजवर एक पंच केला नाही पाहिला तो पण एवढा थुकलं. जास्त बोलू नका, माझा डोक्या सटकला ना ती गरम डाल आहे माझ्या बनियन मध्ये होतील. माझ्या बनियन मध्ये वाटतलंय मी ड्राय क्लीनला टाकीन, डाग जातील त्याच्यावरचे. पाहिली अक्कल पाहिली बनियन देत ड्राय क्लिनिंग सोबत ना छातीवरचे केस पण द्या ड्राय क्लिनिंगला, धोबे मरतलो वासन. मी यांच्यावर कसं आयुष्य काढलं माझं मागणी. ऐका ना, माझ्या लग्नावरचा विश्वास उडेल असं काही करू नका ना. मला जेवण करायचे, मला जेवायला द्या ना हो. तिला सांगा ना वाढायला, नुसती चुरू चुरू बोलतीये. मला भूक लागली हो, जेवायला द्या ना हो. भूक लागली हा, बसा आणतय बसा जेवायला. पण ऐका, मी जेवढा बनवलंय तेवढाच मी वाढतले. यांनी बनवला त्यांना सांगा आणू कणी जेवू का. माझा शमर ते आतमध्ये गेले तेव्हा 60 रुपये द्या क्वार्टर साठी. काय क्वार्टर क्वार्टर लावलाय हो तुम्ही? किती वेळ? 8000 रुपये कमवतो मी महिन्याला फक्त. त्याच्यातले 700 रुपये तुमच्या मेसचे कसे बजे भरतो. मागच्या महिन्याचा पगार अजून झाला नाही माझ्या. तुम्हाला क्वार्टरसाठी पैसे पाहिजे काय? तरी तुम्हाला वाटते तुमचं लग्न होईल म्हणून? साडी पडली तुमच्या तोंडावरती. माझ्या लग्नाबद्दल बोलू नका बरं का तुम्ही. लग्न करा आणि माझ्याशी बोला. बिन लग्नाच्या माणसाची मी बोलत नाही. कुठून खपलो काय माहिती इथे मी. घ्या चला सुरू करा. सुरू करू? डाळ आणि भाजी कशात काय बुडू? डाळीत भाजी बुडवू का भाजीत डाळ बुडवू? अरे काही चपाती काही भात वगैरे द्या ना हो. मी पहिलंच सांगले चपाती आणि भात मी केलं नाही, त्यांनी केलं त्यांच्याकडे मागा काय मागायचं. वहिनी तुमच्या मेसचे पैसे जे आहेत ना त्या नोटा मी अशा अर्ध्या फाडून दिल्या ते चालेल का तुम्हाला? काहीतरी चपाती भात काहीतरी ओ मोरे खायला द्या. आणतो आणतो. या मुलकाचा उपाशी कधी खाल्ला नाच नाही आहे. घे पाय माझे थांब थांब. काय झालं? चपातीचं आत करा बघितलं यांच्या बापाशी अपेंडिक्स काढलेला ना तो असा दिसा होतो. मला खायचे ते इतका गंध पटक नका ना बोलू तुम्ही. एक मिनिट एक मिनिट. पातळ पुचकवली तुझ्या बापन तर पातळ डाल बदलून होती काय? डाळीसारखी दिसता तरी तुमचं यो भात भात बघला असो निळो भात तुमच्या बापाशी ना केला नव्हतो काय? हा निळा भात कसा काय? हा त्याची जरा गंमत झाली. गंमत म्हणजे काय झाला? मी पहिल्यांदाच भात बनवला ना, एरवी ही बनवते. भाताला ना चमक येण्यासाठी ना मी नील घातली आहे त्याच्यात. काय आपण जशी बनियन चमकण्यासाठी नील घालतो त्याच्यात चमक येण्याची अक्कल बघितली ना. कपडे तो नील भातात घालतो. अक्कल माझी अक्कल काढू नको. मला शहाणपणा शिकवू नको. शहाणपणा शिकव. अरे मला जे जमत ते तुला जमत? जमत. अरे सकाळी 4 वाजता 4 किलो मी फ्लावर आणलाय तुला जमलं? जमलं काय मला सांग. मी जाई होते तुम्ही शहाणपणा करत पुढे पुढे. एक मिनिट फ्लावर आणण्यात काय कठीण आहे? कठीण मग काय आहे? भाजीवाले ना भाजीवाले खराब जी भाजी असते ना ती गाई ना खाण्यासाठी फेकतात का ना काय जमत? मग ती भाजी ना आपल्या अशी तोंडात ना ओढण्यासाठी ना जिगर लागते. अगो मी गोज आहे का नाही? कोबी म्हणू नका, फ्लावर म्हणू नका, पडवळ म्हणू नका, अशी गाईच्या तोंडात ना काढतो. 5-6 किलो घालतो. फेकून दिलेली फ्लावर खाऊ घालता तुम्ही? मग काय नवीन भाजी खायला घालू तुला? अरे महागाई केवढी वाढलेली आहे. आणि 700 रुपयात काय तू आम्हाला गिळणार आहेस वासाड्या? मला काय माहिती नाही. मला ही फ्लॉवर बटाट्याची भाजी नकोय, मला दुसरी भाजी द्या. ए या बिन लग्नाची त्याला भाजी दे सुटली तरी. बिन लग्नाची त्या म्हणू नका मला. लग्न करी माझी बोलू बस बस. ए दत्त्या आधी पालभाजी घेऊन ये लवकर. आलो आलो आलो. बस तुम्ही खा. वाढ भाजी वाढ. अरे बाप काय काय बारी भाजी आहे बा. कुठली भाजी आहे? दुर्वा येते.
दुर्वेची बाई. अरे तुझे पाय ना बानट. अरे दुर्वांची कुठे भाजी असते का? कोणी दुर्वांची भाजी बनवतो का रे? काय झालं, आज संकष्टी आहे ना, बाजारात भरपूर दुर्वा होत्या, त्याची भाजी केली. याने गवत खाऊ घातलं मला. गवत पाणी द्या, पाणी पाणी पण नाही, ते पाणी द्या ना, पाणी द्या ना. हा प्या डाले पाणी. माझ्या डाळीक नाव ठेवता आणि यो यो तुमच्या चपाती हो. हे हे तोडलं के बाय माझे हायता काय? तुमच्या चपातीत काय जखम झाली काय? त्याका बँडेज लावू कशा? काय या चपातीत बँडेज कसा आलं सांगा. मिळालं काय? काय झालं, काल भाजी कापत होतो ना, तर माझं बोट कापलं, म्हणून हा बँडेज आहे ना, मी असा बोटाला लावला होता. आज पीठ म्हणलं, मला वाटत हा पिठातच राहिला. काय काय माणूस हा बघितला, खानावळ चालवता अक्कल नाही तुमका? काय झालं, घशात अडकली असती, मेलो असतो म्हणजे. मला शिकवू नको तुम्ही, काय बाबा तुम्ही शिकवू नको मला, शिकवू नको. वा ग वा, पावट्याच्या भाजीत माझ्या बापाची कॅप्सूल टाकलीस तेव्हा. त्यांना अक्कल नाही, लसूण खाल्ला का औषध आहे का काय कळत नाही त्यांना. तुला लय मोठी अक्कल. चालतच मला. अरे एक तर माझ्या बाबांना दिसत नाही, दिसणार काही लसूण? बारीक सारीक गोष्टी त्यांना हल्ली दिसत नाही. डोळे साफ गेली आहे का नाही त्याच्या? मला त्यांना लसूण कशी दिसत? पण या बाईला अक्कल नको. माझी अक्कल काढू नका सांगून. अक्कल काढू नको, तुम्ही जेवा पुण्यात वाढल्या जेवा. काय ठेवू हे काय पातळ पाहिजे? डाळीच्या पाने काय भाजलेलं बँडेज हे खाऊ का? स्वीट डिश द्या काहीतरी मला. अजून खाऊचं असं काय? जेवल्यावर स्वीट डिश. स्वीट डिश द्या, स्वीट डिश दे, स्वीट डिश देऊन टाक त्यांना. चल हा गुड, ही स्वीट डिश आहे, तो पण तुझ्या घाणेरड्या चड्डीतून काढलेला. सारखा अडमायर कोण करेल? माझं पंच टायमिंग मिस होत ना. काय शांतराव? शामराव कसा आहे माहितीये का तुम्हाला? सांगतो तत्वाची गोष्ट. काय काय आहे? मन आहे ना मन आपलं, म्हणजे ते फुलासारखं जपायला पाहिजे. हा त्याच्यात भरभराट झाली पाहिजे, काय समजलं? त्यासाठी ना घर छोटा असलं तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे, काय समजलं? आता हे काय सुविचार, गोड मानून घ्या. तू गोड मानून खायणार हे? तुला तू मला हे खाऊ घालतो का गंध पटक? आणि तू गे जायल खोपडीची तोंडे काय काय मला काय मारता? नवऱ्याला मार. बघितल्यानंतर मी किमान 6 महिने तरी कुठल्याही मेस किंवा खानावळी जेवायला जाणार नाहीये. पण मजा आली. वा वा बहारदार. बघा हास्यरसी काय म्हणतात. सई फारच चविष्ट परफॉर्मन्स होता. त्याच्यामध्ये सगळंच होतं, गोड खारट तुरट आंबट तिखट गोड सगळं. मजा आली फार. तुमच्या सगळ्यांच्या भाषा, तुमचा स्वतःची एक एक स्टाईल आहे, ती जेव्हा मिक्स होते तेव्हा ते मिश्रण इतकं सुंदर असतं की आम्ही वाह वाह करतच राहावं असं आम्हाला वाटतं. मजा आली, मस्त. प्रसादा, या स्किट नंतर कुठल्याही हॉटेलच्या भटारखाना जायची कोणाची इच्छा होणार नाही आणि होई नाही. पण विलक्षण वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं स्किट होतं. त्याच्यात बरेचदा ई असं करण्याचे पण प्रसंग खूप होते, पण त्याचा त्या ह्युमरची जातच ती होती, त्यामुळे त्याच्यात एक वेगळाच गोडवा होता या स्किटमध्ये. मला फार आवडलं, मजा आली, खूप मजा आली. वा वा सुपर आहे, थँक्यू. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची. पण विनोदानं सजलेला हा हास्य दरबार उद्या देखील रंगणार. हास्य लोकातील सगळे गंधर्व आणि अप्सरा तुम्हाला भरपूर आनंद देणार, तेव्हा पाहायला विसरू नका. उद्या रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.